स्टुडंट्स वेलकम टू स्टडीज सेटवे आज आपल्याला डिस्कशन करायचंय युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे जे अप्लिकेशन्स आपल्याला दिलेले आहेत आपल्या पुस्तकामध्ये त्यांच्यावरती कारण आपण सेंट्रिपिटल सेंट्रिफिकल दोघांना बोलून आलेलोय त्याच्यापैकी म्हणजे ॲप्लिकेशन जे आहेत युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे त्या ॲप्लिकेशनपैकी सगळ्यात पहिलं ॲप्लिकेशन आपल्यानं आज दिलेलं आहे ते म्हणजे जे व्हेकल आहे म्हणजे इट्स आय एम टॉकिंग अबाउट अ फोर व्हीलर मी फोर व्हीलरविषयी बोलतो आहे कारण फोर व्हीलरमध्ये चार चाकं असतात असं शिकवलं जातं ना ठीक आहे सो so, टू व्हीलर असेल तर दोन चाकं असतील ठीक आहे हे तुम्हाला माहिती आहे काही लहान मुलांसारखी गोष्ट नाही आहे तर व्हेकल कोणतं आहे एक व्हेकल आपण म्हणतो आहे दॅट इज जे हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर चाललेलं आहे मी ही डायग्राम काढलेली आहे जर तुम्हाला नीट समजली तर नक्की तुम्हाला याच्याबद्दल आयडिया येऊन जाईल की गाडी कोणत्या कसा रस्ता आहे आणि कसा चालतो आहे तर हा ट्रॅक आहे म्हणजे हा रस्ता आहे ज्या रस्त्यावर गाडी सर्क्युलर मोशन करणार आहे ठीक आहे म्हणजे ही गाडी इथून असं फिरणार आहे आणि ती कशी हॉरिझॉन्टल रस्ता आहे रस्ता कसा आहे हॉरिझॉन्टल असा नाही आहे रस्ता ज्याला आपण बँक केलेला आप आहे अँगल ऑफ बँकिंगबद्दल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बोलू पण सध्या असं समजा की गाडी अशी तिरकस नाही चाललेली आहे इथून इथून इकडेच तुमच्या समोर येत नाही आहे ठीक आहे तर गाडी अशी आहे की जॅट इज वॉट जो रस्ता आहे आपला सेम हे हा रस्ता आहे आणि हा तो ट्रॅक आहे गाडी तुमच्या समोर येते पण ही अशी फिरणार आहे अशी जे मी इथे काढलेले तुम्हाला नॉर्मली दिसेल ठीक आहे इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगतो बर का की हा नॉर्मल रिॲक्शन आहे बघा नॉर्मल रिॲक्शन आणि गाडीचं वजन जे दिसतंय ते एम जी आहे बरोबर याला नीट ऑब्जर्व करा कारण हे महत्त्वाचं आहे जे तुम्हाला मी शेवटी सांगेल की काय एक्झॅक्टली याच्यामध्ये आणि आपल्या नॉर्मल डेरिव्हेशनमध्ये काय फरक आहे आता हे समजा की जे आपण ॲप्लिकेशन म्हणतोय ना हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवरती जे फोर व्हीलर चालतंय आपले ठीक आहे मग आपण म्हणू की एक कार आहे मूव्ह करते सर्क्युलर ट्रॅक रोडवरती परफॉर्म सर्क्युलर काय करते सर्क्युलर मोशन परफॉर्म करते मग सर्क्युलर मोशनची गोष्ट करतायत सर तुम्ही म्हणजे याचा अर्थ तुम्ही पार्टिकलच ब म्हणणार आहेत काय म्हणणार आहेत तुम्ही पार्टिकल म्हणजे याचा अर्थ तुमच्यासाठी आत्ता ह्या डेरिवेशनमध्ये तुम्ही ह्या गाडीला एक पार्टिकल म्हणतायत बरोबर आहे डेफिनेटली तुमचं जे आयडिया आहे ना तुम्ही जे बोलले ना तुम्ही जे समजले ना तेच बरोबर आहे सर तुम्ही सर्क्युलर मोशन म्हणतायत म्हणजे आपण म्हणतोय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि जर सर्क्युलर मोशन येतं तर पार्टिकल येतो मग पार्टिकल येत असेल तर सध्या ही गाडी कशी आहे पार्टिकल आहे असं समजतोय मी ठीक आहे काय समजतोय पार्टिकल ठीक आहे सर ही पार्टिकल थोडी आहे ठीक आहे बरोबर मग ह्या गाडीला एक काम करा ही पार्टिकल नाही आहे ना तर एक काम करा याला आहे ना एकदम दूर वर जा ठीक आहे हेलिकॉप्टरमधून आपण म्हणू किंवा एरोप्लेन आपण म्हणू एरोप्लेनमधून आपण ही गाडीला बघणार होतो सो यू आर डेफिनेटली सेईंग मी फ्रॉम एरोप्लेन फ्रेम ऑफ रेफरन्स जर तुम्ही एरोप्लेनमधून बसून या गाडीला बघितलं तर तुम्ही हेच म्हणणार सर येस डेफिनेटली दिस लुक लाईक आहे ना पार्टिकल सारखं दिसतं आहे ठीक आहे म्हणजे हे ते तुम्ही मुंगेला बघता येतं ठीक आहे मग चला ही गोष्ट अशी आहे की मी आज सं सध्या तरी कन्सिडर करतो आहे की ही पार्टिकल आहे फ्रेम ऑफ रेफरन्सने कशाने फ्रेम ऑफ रेफरन्सने मी म्हणतो आहे की ही पार्टिकल आहे सध्या मी बोलतो ना पार्टिकल नाही आहे हे तुम्हाला पण माहिती आहे ठीक आहे पण असं कन्सिडर करा की ही जी फोर व्हीलर तुम्हाला दिसते इट्स अ पार्टिकल काय ही एक पार्टिकल आहे बरोबर मग बघा की ही जी र फोर व्हीलर आहे ही काय करते एका हॉरिझॉन्टल ट्रॅकवरती चालते म्हणजे कर रोड आहे आर्क हा तुम्हाला दिसेल इथे हा दिसतो आहे ना तुम्हाला हा रोड आहे आणि ह्या रस्त्यावरती सगळ्यात पहिली गोष्ट अशी म्हणजे की सपोज आ, हा तो सेंटर आहे ह्या ट्रॅकचा ना हा ट्रॅक जो चाललेला आहे तुमचा असा जो सर्कल बनणार आहे त्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यासाठी हा सर्कल आहे तिथून हा मी म्हणतो आहे रेडियस आर आहे यू नो दॅट सर्कल जर असेल तर सर्कलची रेडियस मी इथे कॅपिटल आर घेतली तुमच्या पुस्तकामध्ये स्मॉल आर घेतलेली काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे बघा मग हा रेडियस किती आहे हा रेडियस आहे कॅपिटल आर कारण काय आहे की हा सर्कल जर असेल इथून ठीक आहे इट्स मेक कॅन अ रेडियस आर बनवेल बरोबर ठीक आहे लाईक दिस म्हणजे ही रेडियस किती आहे सर्कलची ती रेडियस आहे आर तुमची ठीक आहे सर्कलची रेडियस किती आहे आर आहे म्हणजे हा जो कर ट्रॅक आहे त्याची रेडियस मी आर घेतो आहे ठीक आहे आणि याच्यावरती जे ॲक्सेलरेशन आहे दैट इज वी स्क्वेअर बाय आर टुवर्ड्स द सेंटर रॅडियल ॲक्सेलरेशन तुम्हाला माहिती आहे रॅडियल ॲक्सेलरेशन किंवा आपण म्हणतो सेंट्रीपीटल फोर्स ठीक आहे सेंट्रीपीटल फोर्स, सेंट्री फोर्स एम ओमेगा स्क्वेअर आर मॅग्निट्यूड uh, मी काय बोललो मॅग्निट्यूड डिरेक्शन तुम्हाला माहिती ही मध्ये जाते आपण नॉर्मली याला मायनस कन्सिडर करतो ठीक आहे मग हे समजा की ह्याच ऑरिझॉन्टल ट्रॅकवरती जी गाडी आहे ती चालते म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स इज नेसेसरी फॉर द सर्क्युलर मोशन हे तुम्हाला माहिती आहे मग ही गाडी अशी जाणार आहे ऑलवेज लिनियरकडे आणि हा सेंट्रिपिटल इकडे असेल बरोबर टोवर्ड द सेंटर सर्क्युलर मोशनसाठी म्हणजे गाडी चालणारे तुमची व्ही वेलॉसिटीने आणि इथे असणारा हा सेंट्रीपिटल फोर्स सेंट्रिपिटल कोणता माहिती आहे का कारण इथे ना हे जे टायर आहे ना आणि जो रोड आहे ना याच्यामध्ये फ्रिक्शन आहे फ्रिक्शन आहे ज्याला स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतो आपण स्टॅटिक फ्रिक्शन जे फ्रिक्शन आहे स्टॅटिक फ्रिक्शन आहे रोड आणि टायरच्यामध्ये ते सेंट्रीपिटल फोर्स आहे म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स जो आपण म्हणतो आहे ना सेंटर सिकिंगवाला इथे याचं नाव आहे फ्रिक्शन ठीक आहे हां काय नाव आहे इथे फ्रिक्शन हे तुम्हाला मी बोललो पण होतो फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर कसं का काम करेल सेंट्री पिटलचं काम करेल बरोबर मग इथे सेंटर सिकिंग फोर्स वेलॉसिटी व्ही म्हणजे ही गाडी काय व्हायला पाहिजे इकडनं अशी निघून जायला पाहिजे आणि स्कीड व्हायला नको स्किड झाली तर अलटी पलटी होऊन इकडे रस्त्याच्या बाहेर फेकली जाईल ठीक आहे हे पण समजून घ्या मग बघा की मी एफ सी पी म्हणतो आहे कारण काय फ्रिक्शन बिटवीन फ्रिक्शन जर असेल फ्रिक्शन आहे त्याचा अर्थ फ्रिक्शनला बॅलेन्स करेल सेंट्री फ्युगल फोर्स बरोबर की नाही सेंट्री फ्युगल फोर्स ठीक आहे यू नो दॅट की जर फ्रिक्शन असेल हे फ्रिक्शन आहे इकडे रोड अँड टायरच्यामध्ये ठीक आहे गाडी स्किड नको व्हायला पाहिजे सेंट्री फ्युगल फोर्स म्हणजे सेंट्री फ्युगल फोर्स इज इक्वल्स टू सेंट्रीपिटल फोर्स पाहिजे बरोबर ना सेंट्रीपिटल इज इक्वल्स टू सेंट्री फ्युगल पाहिजे म्हणजे मग फ्रिक्शन जो आहे फ्रिक्शन जो आहे ना फ्रिक्शन काय पाहिजे फ्युगल फोर्सच्या बरोबर पाहिजे तर मग ही गाडी एकदम नॉर्मली निघून जाईल पण जर हे सारखं राहील आणि अनबॅलन्स झालं तर ही गाडी काय करेल रस्त्यावरून सुटून जाईल आणि रस्त्याच्या बाहेर निघून जाईल काय होईल स्कीड होऊन जाईल स्लीप होऊन जाईल गाडी इथे ठीक आहे हे समजा मग मी म्हणतोय की सेंट्रीपिटल फोर्स इज ॲबसेन्स ठीक आहे इज ॲब्सेंट ठीक आहे द कार मूव अलॉग द टँजेन्शियल डिरेक्शनमध्ये मूव्ह करून जाईल आणि सर्क्युलर मोशन इथे होणार नाही ज्याला नॉट पॉसिबल आपण कन्सिडर करू म्हणजे बघा की जर सेंट्रीपिटल म्हणजे फ्रिक्शनच राहिला नाही तर सेंट्री बघा सेंट्रीपिटल इथे कोणता आहे सेंट्रीपिटलला मी म्हणेन फ्रिक्शन फ्रिक्शन मग सेंट्रीपिटलला जर मी फ्रिक्शन म्हणत असेल ठीक आहे काय म्हणतोय मी फ्रिक्शन म्हणतोय जर मी फ्रिक्शन म्हणत असेल तर फ्रिक्शनच नाही आहे म्हणजे सेंट्रीपिटलच नाही आहे तर सेंट्रीपिटल नाही आहे तर मग सर्क्युलर मोशन बी नाही आहे कारण सर्क्युलर मोशन जर व्हायची असेल तर काय पाहिजे सेंटर सिकिंग फोर्स पाहिजे म्हणून मी म्हणतो एफ सी पी जर ॲबसेंट झाला तर सर्क्युलर मोशन होणार नाही टँजेन्शियल डिरेक्शनमध्ये जी गार आहे ती माझी चालली जाईल सर्क्युलर मोशन पॉसिबल होणार नाही मग तसंच तो सेंट्रिपिटल फोर्स आहे इज प्रोवायडेड फॉर द फ्रिक्शनल फ्रिक्शन सेंट्रिपिटल फोर्स कसा दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोवायडेड प्रोवाइडेड बाय द फोर्स फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर हे काम कोण करतो आहे काम करतो आहे ठीक आहे मग बघा जर सेंट्रीपिटल काम करत असेल तर मी म्हणेल की गाडी यम मासची आहे गाडीचं मास किती आहे यम मास, मास। आता तुम्हाला माहिती आहे गाडी यम मासची असेल ठीक आहे ह्या गाडीचं मास किती आहे कॅपिट स्मॉल यम आहे ठीक आहे स्मॉल यम असेल तर मग गाडी जर स्मॉल यमसारखी बिहेव करत असेल की मी असं म्हणतो आहे हे दॅट इज सेंटर ऑफ मास सेंटर ऑफ मास काय म्हणत होतं आपल्यांना ठीक आहे दॅट इज वॉट सेंटर ऑफ मास कन्सेप्ट काय शिकवते आपल्यांना की जर सेंटर ऑफ मास असेल तर एक कोणता तरी पार्टिकल असा आहे मध्ये की ज्याच्यावरती हे जे पार्टिकल आहे म्हणजे ही जी आपलं बार आहे ठीक आहे हा काय झालेला आहे बॅलेन्स झालेला आहे एक कोणता तरी पॉईंट आहे त्याच्यावर नाही इकडे ठेवला तर काय होऊन जातो हा खाली स्कीड होऊन जातो इकडे ठेवला तर मग हा इकडच्या साईडमध्ये स्कीड होऊन जातो म्हणजे इथे पण गाडीचा सेंटर ऑफ मास हा आहे जो खाली वेट करतो आहे की ती एम जी खाली जात आहे बरोबर म्हणजे गाडी आता एकदम हॉरिझॉन्टल रस्त्यावरती स्वतःला बॅलेन्स करून उभी आहे किंवा म्हणतोय मी चाललेली आहे ठीक आहे चाललेली आहे आपण असं म्हणू की कार काय करते मूव करते लिनियर वेलोसिटीने मूव करते तिचं सेंटर ऑफ मास हे आहे आणि सेंटर ऑफ मास हे असल्यामुळे ती तिचं वजन खाली लावणार आहे जर वजन खाली लावत असेल तर नॉर्मल रिॲक्शन त्याच्या ऑपोजिटमध्ये असायला पाहिजे कारण नॉर्मल इक्वल्स टू वजन जर असेल तर गाडी स्लीप होणार नाही आणि गाडी रस्त्यावरच राहील बरोबर हे पण समजून घ्या मग बघा मेनली केस काय येते माझ्याकडे की मास ऑफ द व्हेकल आहे यम गाडीचा स्पीड आहे व्ही आणि रेडियस आहे त्या ट्रॅकची आर ठीक आहे आणि इथे सेंट्रीपिटल कसा आहे फ्रिक्शन ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन ॲक्ट्स ॲज अ सेंट्रीपिटल फोर्स सेंट्रीपिटल फोर्स काय काम करतो आहे फ्रिक्शनचं काम करतो आहे मग बघा की फोर्स फोर्सला बॅलन्स करायला फ्रिक्शन बरोबर पाहिजे म्हणजे सेंट्रीपिटल पाहिजे ना मग मी हे म्हणतो की यम होमेगा स्क्वेअर इन्टू आर हा आपला सेंट्रीफ्युगल फोर्स आहे किंवा आपण असं म्हणू की सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल्स टू फ्रिक्शन आहे सेंटिपिटल फोर्स म्हणजे काय फ्रिक्शन आहे मग सेंट्रीपिटल फोर्स कसा लिहितो आपण एम व्ही स्क्वेअर बाय कॅपिटल आर इथे कॅपिटल आर मी घेतलेला आहे लक्षात ठेवा सेंट्रीपिटल फोर्स मी एम व्ही स्क्वेअर आर बी लिहितो का बरं वी आर यूजिंग वी इज इक्वल्स टू आर होमेगाचा एक रिलेशन यूज करतो मी इथे फ्रिक्शन काय सर फ्रिक्शन समजा स्टॅटिक फ्रिक्शन मीन्स कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक ओके हां दैट इज कोइफिशंट स्टॅटिक फ्रिक्शन कोइफिशंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्यू एस आणि नॉर्मल रिॲक्शन आपली येते काय ते नॉर्मल रिॲक्शन म्हणजे फ्रिक्शनल फोर्स फ्रिक्शनल फोर्स फ्रिक्शनल फोर्स म्हणजे आहे तुमचा ठीक आहे दोफिशियंट ऑफ स्टैटिक फ्रिक्शन इन टू नॉर्मल रिॲक्शन इथे नॉर्मल रिॲक्शन यन काय करते इथे इथे ही, ही गाडी आहे ठीक आहे तिचं वजन एम जी खाली जात आहे आणि त्याला बॅलन्स करतो आहे नॉर्मल रिॲक्शन कोण बॅलन्स करतो आहे नॉर्मल रिॲक्शन म्हणजे याचा अर्थ नॉर्मल रिॲक्शन इज एक टू काय एम जी आहे काबर कशासाठी काबर का है, है. का कशासाठी मी हे सांगतो की नीट समजा आता ही कन्सेप्ट इथे तुम्हाला दिलेली दिसेल की हा आहे वाय ॲक्सिस बरोबर आणि इकडे काय येईल तुमचा एक्सॲक्सिस बरोबर हा वाय ॲक्सिस आहे मग समेशन ऑफ यफ ऑफ वाय इज इक्वल्स टू झिरो ठीक आहे मी म्हणेल वरचा पॉझिटिव्ह आहे वर जातो तो पॉझिटिव्ह आणि खाली जो येईल तो निगेटिव आहे हे सेम आहे क्लॉक वाईज अँड अँटी क्लॉक मग वरचा जो आहे तो नॉर्मल रिॲक्शन आहे यन ठीक आहे मायनस असेल यम जी इक्वस काय लिहिलं मी झिरो म्हणजे एफ ऑफ वाय इज इक्वल्स टू काय झिरो मग झिरो लिहिला महा मायनसचा काय होऊन जाईल तुमचा प्लस यांनी इज इक्वस टू बनून जाईल तुमचा एम जी बरोबर परत एकदा नीट समजून सांगतो की वर जाणारा मी लिहिणार आहे प्लस जो फोर्स वर जातो आहे तो प्लस आहे जो वर फोर्स काल येतोय तो ये तो, तो मायनस आहे म्हणजे अँटी क्लॉक वाईज अँड क्लॉक वाईज सेन्समध्ये तर नॉर्मल रिॲक्शन प्लस आहे कारण तो वर जातो आहे आणि खालचा जो वेट आहे तो मायनस आहे एम जी आहे म्हणजे किती होऊन जाईल झिरो इक्वल्स टू झिरो येला एम जी मायनस आहे तर काय होऊन जाईल एम जी इज इक्वल्स टू नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल्स टू एम जी बनून जाईल हे समजलं मग बघा आणि फ्रिक्शनल फोर्स कसा आहे फ्रिक्शनल फोर्स कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इन नॉर्मल रिॲक्शन असतो स्टॅटिक फ्रिक्शन कसा की रस्ता कशाने बनवलेला आहे तो डांबर आहे ठीक आहे किंवा मातीचा रस्ता आहे किंवा चिखल आहे किंवा पाणी पडलेलं आहे किंवा ऑइल पडलेलं आहे तर हा रस्ता कोणत्या वस् म्हणजे कोणत्या मटेरियलने बनवला आहे हे शो करतं कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि नॉर्मल रिॲक्शन कोणाला बॅलेन्स करते वजनाला बॅलेन्स करते हे पण समजून घ्या मग कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बरोबर कसं मी म्हणतोय की सेंट्रिपिटल फोर्स इक्वल्स टू फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे एफ इज इक्वल्स टू म्यू यस इंटू नॉर्मल रिॲक्शन काय असते म्यू एस इंटू नॉर्मल रिॲक्शन आणि नॉर्मल रिॲक्शन म्हणजे कोणाच्या बरोबर आहे फोर्स स्टॅटिक हा फ्रिक्शन आहे हा इक्वल्स टू फ्रिक्शन फोर्स नाही आहे फ्रिक्शन म्हणजे कोइफिशंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे फ्रिक्शनल फोर्स आहे एफ एस ठीक आहे म्यू यस नॉर्मल रिॲक्शन कोणाच्या बरोबर आहे जीच्या बरोबर आहे मी हे इथे लिहिलेलं आहे बघा म्यू एस इंटू एम जी आणि मग माझा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो मी तुम्हाला सांगितला होता की एम व्ही स्क्वेअर बाय आर लिहा ते कॅपिटल आर यूज करतो मी ठीक आहे मग एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वस्टू म्यू एस इंटू टू एम जी ए मग मास मास काय होऊन जाईल इथून कॅन्सल होऊन जाईल मग मास कॅन्सल झालं तर काय राहिलेलं आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वस टू म्यू एस इंटू जी मग हा डिवाईडचा मल्टिप्लाय करून द्या तो कसा बनेल बरं व्ही स्क्वेअर इज इक्वस्ट टू म्यू यस आर इंटू जी बनून जाईल ना बरोबर कसा लिहिलेला आहे मग मी याला आय एम रायटिंग दिस व्ही स्क्वेअर इज इक्वस टू मी एस इंटू आर इन्टू जी मग स्क्वेअर रूट करून टाका दोघं साईडमध्ये इथे पण स्क्वेअर रूट टाकून द्या इथे पण स्क्वेअर रूट टाका स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होऊन जाईल व्ही इज इक्वल्स टू तुमचा राहून जाईल अंडर रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ मी एस इन टू आर जी राहून जाईल बरोबर काय राहील म्यू एस इन टू आर जी मी एस इंटू आर जी जर असेल तर मग हा स्पीड भेटला महा काय मॅक्झिमम सेफ्टी स्पीड मला पाहिजे ठीक आहे को ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन तर तुम्हाला माहिती आहे फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर स्टॅटिक फ्रिक्शन हं ठीक आहे काय आहे स्टॅटिक फ्रिक्शन यस मी एस इज स्टॅटिक फ्रिक्शन असतो नॉर्मल रिॲक्शन कॉन्टॅक्ट जो फोर्स आहे कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन रोड अँड टायर आपण त्याला म्हणतो कॉन्टॅक्ट ठेवण्याचं काम नाहीतर मग हा गाडी हवेमध्येच जाईल ठीक आहे जी आपण ॲक्सेल ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो मग असं समजा की मी काढलेला व्ही किती होता इक्वल्स टू म्यू एस इंटू आर इंटू जी ठीक आहे म्युएस इंटू आर इंटू जी स्क्वेअर रूटमध्ये काय स्क्वेअर रूटमध्ये जर याच्यापेक्षा कमी असेल ठीक आहे वीज लेस दॅन म्युएस इंटू आर जी तर अशा केसमध्ये ठीक आहे ठीक आहे म्हणजे म्यू एस आर जी जर जास्त असेल जर मॅक्झिमम स्पीड असेल तर तो असा असायला पाहिजे ठीक आहे मॅक्झिमम सेफ्टी स्पीड काय पाहिजे रूट ऑफ म्यू एस आर जी दॅट इज वॉट फॉर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड इफ द कार इज इन्क्रीज द स्पीड दॅन दिस लिमिट ह्या स्पीडपेक्षा जर कार जास्त स्पीड केला सो इट विल बी थ्रो ऑफ म्हणजे गाडी काय करेल रस्ता सोडून देईल तुम्ही नॉर्मली तुम्हाला इथे दिसेल ना मी ना इथे एक फोर्टी काढलेला आहे बघा दिसतोय का हे रस्त्यावर आहे ना असे बॅनर्स लावलेले असतात रस्त्यावर आहे ना काही फलक लावलेले तुम्हाला दिसेल त्याच्यावरती चाळीस लिहिलेला राहतो त्याच्यावर तीस लिहिलेला राहतो म्हणजे याचा अर्थ त्यांनी मॅक्झिमम सेफ्टी स्पीड काढलेला राहतो त्या कर रोडवरती ठीक आहे या स्पीडने आपण जायला पाहिजे मग इथे काय व्हायला पाहिजे की मॅक्झिमम सेफ्टी स्पीड कसं पाहिजे तुम्हाला यू डोंट गो विथ दिस की म्हणजे जो जो स्पीड आहे इफ द कार इन्क्रीज द स्पीड याच्यापेक्षा जास्त जर कारने स्पीड इन्क्रीज केला तर ती कार इथून थ्रो ऑफ करून जाईल ठीक आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच एक गोष्ट सांगितली होती त्याच्याकडे पण लक्षात ठेवा मॅक्झिमम सेफ्टी स्पीडसाठी की इथे मी म्हणतो आहे की हा नॉर्मल रिॲक्शन मी म्हणजे ह्या कारला एक पार्टिकल कन्सिडर करतो आहे पण तुम्ही म्हणतायत की सर तो पार्टिकल नाही आहे मग बघा काय गोष्टी महत्त्वाच्या येतात की जर मी डिस्कशन करतो आहे स्टीलला वी हॅड ॲझ्युम दॅट की व्हेकल कसा आहे पॉईंट आहे म्हणजे एक पार्टिकलसारखा बिहेव करतोय मग याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट इफ इट इज अ फोर व्हीलर जर फोर व्हीलर असेल तर मग रिझल्टन नॉर्मल रिॲक्शन ड्यू टू फोर टायर्सवर येऊन जाईल की नाही म्हणजे टोटल किती टायर्स येतील हे एक टायर आहे ठीक आहे हे दुसरं टायर आहे हे तिसरं टायर आहे हे चौथं टायर आहे ना बरोबर नॉर्मल रिॲक्शन एन इथे येईल इकडे नॉ एन आणि एम जी येईल बरोबर चार टायर्सवरती नॉर्मल येईल नॉर्मल आणि एम जी नॉर्मल आणि एम जी येईल बरोबर ना चारीच्या चार टायर्सवरती नॉर्मल एम जी नॉर्मल आणि एम जी हे कसं बघा कारण जर फोर व्हीलर असेल ना तुमची तर फोर व्हीलर असेल तर चारीच्या चारी, चारी टायरवरती सारखं वजन नसेल कारण गाडी जर भरलेली असेल तर चारीच्या चारी, चारी टायरवरती सारखंच वजन येल्याची काहीच गॅरंटी नाही म्हणून मी काय म्हणतो दॅट इज द रिझल्ट ऑन नॉर्मल रिॲक्शन चारही टायर्सवरती द नॉर्मल रिॲक्शन ॲट द फोर टायर आर नेवर इक्वल सो वाईल अंडर गोईंग अ सर्क्युलर मोशन म्हणून एखाद वेळेस ती पलटी मारू शकते सो ऑल्सो दॅट जो सेंट्रिक फोर्स आहे ॲक्ट ऑन थ्रू द सेंटर ऑफ मासवर ॲक्ट आहे विच इज नॉट द ॲट एक्झॅक्टली ग्राउंड लेवलला नाही आहे तो थोडासा वर आहे सेंट्रिफ्युगल फोर्स कारण काय की टायर जे राहतं ते गाडीला ग्राउंड क्लिअरन्स देऊन जातं मध्ये ना या गॅप बनून जातो ना इथे हा थोडा वर आहे सेंट्रिफ्युगलवाला ठीक आहे सो द फ्रिक्शन फोर्स अँड द सेंट्रिफ्युगल फोर्स so, जो आहे आपला रिझल्टंट इन टू अ टॉर्क विच मे बी टॉपल द कार्क म्हणजे याच्यामुळे काय होऊ शकतं की फ्रिक्शनल फोर्स आणि जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे यांच्यामुळे टॉर्क भेटून जाईल आणि गाडी काय करू शकते टॉपल करून जाईल इवन जो ती टू व्हीलर का असे ना टू व्हीलर जरी असली ना तरी पण तिला ती स्कीड करून जाईल म्हणजे टोपल करून जाईल पलटी होऊन जाईल मग याच्यासाठी टू व्हीलरवाल्याला काय करावं लागतं रायडरला त्याची जी फटपटी पट आहे जी टू व्हीलर आहे तिला थोडीशी अशी तिरकस करून चालावी लागते म्हणजे की जर गाडी सरळ चालत असेल अशी ठीक आहे माझाच अक्षर थोडासा तिरकस येत इफ ही द ड्रॉ विथ लाईक दिस जर जर तो असा चालत असेल ना ठीक आहे ही वॉन्ट टू बी लाईक दिस असं चालवावं लागेल त्याला म्हणजे बेसिकली असं समजा की याला थोडस असं तिरकस चालवं लागेल रस्त्यावर जर हा असं चालत असेल तर याला थोडस असं तिरकस करून चालावं लागेल ठीक आहे मग तो असा निघून जाईल असा त्याला काय करावं लागेल तिथे पण त्याला इन्क्लाईन प्लेन रिस रिस्पेक्ट टू द व्हर्टिकल प्रिव्हेंट द टोपलिंग जर त्याला टाळायची असेल त्याला जर स्कीड नाही व्हायचं असेल तर मग त्याला या पद्धतीने चालावं लागेल आय होप तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण वेल ऑफ देट शिकणार आहोत ठीक आहे जर लेक्चर्स नसेल आवडलं तर प्लीज डिसलाईक करा आणि डिसलाईक का केलं ह्याचं कारण मी मला सांगा ठीक आहे बट आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण करून टाका सो थँक्यू ते फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ